सोलापूर शहराला रविवारी दुपारी तसेच रात्री अवकाळी पावसाने चांगलेच झुडपून काढले अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीने शेतीतील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे केळीबाग उद्ध्वस्त झाली आहे तसेच शहरातील नागरिकांच्या घरांवर झाडे पडून आतोनात नुकसान झालेले आहे हवामान विभागाने राज्यामध्ये चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे मात्र अवकाळी पावसाचा कहर सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे शहराच्या विविध ठिकाणी झाडे तसेच विद्युत खांब पडले आहेत दरम्यान सोलापूर बसस्थानकावर अवकाळी पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले होते पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती अशा अवस्थेत प्रवाशांना वाट काढावी लागते एकंदर अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले चित्र शहर जिल्ह्यात दिसून आले